नमस्कार, रुचकर मीना चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एसूर मसाला करतोय, किंवा त्याला ऐसवार मसाला पण म्हणतात, किंवा कढी मसाला पण म्हणतात। आता आपण कसा करायचा तो पाहूया। आता यासाठी आपल्याला सामग्री लागणार आहे, तर मी तुम्हाला एकदम पटापट ती सांगणार आहे। ज्वारी, तांदूळ आणि बाजरी हे मी सेम प्रमाण घेतलेलं आहे। चणा डाळ आणि गहू हे अर्धा अर्ध प्रमाण आहे, आणि हे एक एक चमचा उडीद डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे। इथे धणापूड घेतलेली आहे, धणापूड नसेल तर अक्के धणे आपण घ्यायचे, आणि बडीशोपची पण मी इथे पूडच घेतलेली आहे। तर जर पूड नसेल तर आपण अक्की बडीशोप घ्यायची। जिरी आणि शहाजिरी मी मिक्स घेतलेला आहे, 5 ग्रॅम घेतलेला आहे। इथे मी खसखस घेतलेली आहे, ही 15 ग्रॅम आहे। मिरी घेतलेली आहेत मी 10 ग्रॅम, आणि 2 ग्रॅम मी त्रिफळा घेतलेला आहे, किंवा ह्याला टरफळ पण म्हणतात। तेजपत्ता घेतलाय मी इथे 5 ग्रॅम, आणि 1 चमचा नाचणी घेतलेली आहे, आणि धान्य सगळे मी धुवून सुकवून घेतलेलं आहे। मिरच्या घेतलेल्या आहेत इथे 100 ग्रॅम मिरच्या आहेत या। इथे जावेत्री आणि लाल फूल घेतलंय हे मी 2.5-2.5 ग्रॅम घेतलेलं आहे। इथे मी लवंगा घेतल्यात, कबाब चिनी घेतलेली आहे, आणि नागकेशर घेतलेलं आहे। मोठ्या 4 वेलच्या घेतल्यात, आणि कर्णफूल घेतलेलं आहे असं बारीक करून, दालचिनी घेतलेली आहे। इथे सुखं खोबरं मी किसून घेतले, आणि कांदा घेतलेला आहे। तर आता कांदा आपल्याला हा फ्राय करून काढायचा आहे। इथे मी कढया ठेवल्यात, 2 ठिकाणी 2 तापट ठेवलेले आहेत। एका कढईत मी कांदा तळायला टाकणार आहे, आणि एका कढईमध्ये आपल्याला हे सगळी जिन्नस आपल्याला भाजून काढायचे आहेत। तेल तापले की इकडे आपल्याला कांदा तळायला टाकायचा आहे। कांदा एकदम पहिला ब्राऊन करायचा आहे। कांदा आपला थोडा ब्राऊन होते त्यावरती मी जरा मीठ टाकत आहे। कांदा असा आपल्याला एकदम डार्क ब्राऊन करायचा आहे। आता हा मी काढून घेणार आहे। कढई गरम झाले, यामध्ये आता मी ज्वारी भाजणार आहे। ज्वारी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। ज्वारी आपली भाजून झाले, लाया फुलायला लागल्यात। आता हिला मी काढून घेणार आहे। आता आपण बाजरी भाजतोय। बाजरी पण आपल्याला अशी छान अमंग भाजून घ्यायची आहे। ज्वारी पण आपली आता भाजून झाले, ज्वारीचा पण लाया फुलायला लागल्यात ना बघा, त्याच्यामुळे आपली ज्वारी झालेली आहे। हिला आता मी काढून घेणार आहे। गहू टाकलेत आपण भाजायला, गहू पण आपल्याला असेच भाजायचे आहे। गव्हाच्या पण थोड्याफार लाया फुलतात, गहू पण आपले आता उकळायला लागले। हे बघा कसे तडतड करतात, गहूही भाजून झाले, उतरून घेते मी आता। आपण चणा डाळ भाजतोय, हिला पण छान अशी भाजून घ्यायची आपल्याला। डाळ आपली आता भाजून झालेली आहे, तिला मी आता काढून घेणार आहे। उडदाची डाळ टाकले, ती थोडी भाजून झाली की यामध्येच मी उडदाची डाळ टाकणार आहे। ही डाळ आता झाली, आपण मुगाची पण डाळ टाकतो। दोन्ही आता थोडेसे आपल्याला एकत्र भाजायचं आहे। भाजून झाल्यात आपले, आता तांदूळ चांगले ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे, आणि हे सगळं जे धान्य आहे ते एका ठिकाणी आपल्याला भाजून एका भांड्यात काढायचं आहे। तांदूळ आता आपले भाजून झालेत, किती असे डाळ झालेत ते बघा जरा डाळ। आता हे आपण काढून घेऊया। नाचणी आपण आता भाजणार आहोत। नाचणी पण झाले भाजून, लाह्या कशा फुलतात त्या बघा। हिला पण आता आपण काढून घेणार आहोत। इथे कढईत मी तेल टाकले, तर दालचिनी आणि मोठी वेलची टाकलेली आहे। ही आपल्याला अगदी परतून घ्यायची आहे। दालचिनी परतून झाले, हे त्रिफळा टाकूया। मिरी टाकते, कर्णफूल, लवंग, नागकेशर आणि कबाब चिनी हे जरा परतून घेऊया तेलात। आता लाल फूल टाकलेलं आहे मी, पानं टाकते, जाळ थोडा बेताचा ठेवा, गरम मसाला आपल्याला करपवायचा नाही आहे। जिरी आणि शहाजिरी
खसखस ही टाकायची आपल्याला। मसाला आपला झालेला आहे सगळा भाजून, आता ह्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन मी बारीक करणार आहे थंड झाल्यावर। आता या तेलाच्या भांड्यातच आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं पण मी 100 ग्रॅम घेतलेलं आहे आणि कांदा पण तळून आपल्याला 100 ग्रॅम व्हायला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला कांदा घ्यायचा आहे। खोबरं पण आपलं भाजून झालं आहे। आता हे मी एक तीळ टाकले भाजायला, त्याला तीळ पुढे भाजून घ्यायचे आहे। सफेद तीळ पण आपल्या आता हे भाजून झालेले आहेत। इथे तेल टाकून आपण या मिरच्याही भाजून घेणार आहोत। मिरच्यांचे मी तुकडे केलेत त्यामुळे मला व्यवस्थित जरा भाजता येतील। मिरची आपली भाजून ते आतात, आता मी याच्यामध्ये लसूण पण टाकणार आहे आणि थोडं परतून घेणार आहे। आपल्याला लसूण पण टाकायचं आहे। लसूण आणि मिरची आपली आता भाजून झालेली आहे। मी आता गॅस बंद करते। हे आता मी मिक्सरला बारीक करते। हे आता आपलं बारीक झालेलं आहे मिक्सरला, हे बघा। आता हे मी काढून घेते। आता याच भांड्यामध्ये मी लसूण आणि मिरच्या बारीक करून काढणार आहे मिक्सरला। मिरची लसूण पण आपलं बारीक झालंय। अशा प्रकारे मी सगळं बारीक करून काढणार आहे। इथे भाजलेलं सुकं खोबरं आणि तीळ आता हे मिक्सरला मी बारीक करणार आहे। तीळ आणि खोबरं आपलं बारीक झालेलं आहे। आता जो कांदा मी काढलेला आहे बघा किती छान एकदम इथेच चुरतोय तो, तर आता हा आपल्याला इथे टाकून ह्याच्यामध्ये बारीक करायचं आहे। असा छान कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। हे आपलं आता मिक्सरला छान बारीक झालेलं आहे, किती सुंदर झाले ते बघा। हे आता आपलं छान खमंग भाजून झालंय। ते मिक्सरलाही बारीक करू शकतो। मी आता माझ्याकडे घरघंटी आहे तर घरघंटीमध्ये दळणार आहे आणि जर जास्त प्रमाणात आपले धान्य असेल तर आपण गिरणीमधून पण हे दळून आणू शकतो। आता मी घरघंटी दळत आहे, दळून काढते। हे आता आपलं दळून झाले आणि हे खूप बारीक नाही करायचं आपल्याला। आपण बेसन लाडूला वगैरे कसं जरा असं जाडसर आणतो दळून, त्याप्रमाणे आपल्याला हे बारीक करायचं आहे। इथे कढई ठेवले मी तापत आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। आपण आता हे पीठ आहे ना थोडंसं आपल्याला भाजून काढायचं आहे। आणि आपल्याला थोडंसं भाजायचं आहे तेलावरती। आपले आता भाजून झाले, भरपूर भाजायचं नाही आपल्याला। आता यामध्ये धणापूड आणि ही बडीशेपची पावडर मी टाकत आहे। असं थोडं परतायचं। तर यामध्ये हे जे आपण सगळं बारीक करून काढलेलं आहे मिक्सरचं ते टाकायचं आहे। तर हे आपल्याला छान मिक्स करून थोडं परतून घ्यायचं। असं छान जरा भाजताना गाठी वगैरे फोडायचे आहे। आपलं आता हे झालेलं आहे, ह्याला भरपूर भाजायचं नाही। ऑलरेडी आपण सगळं भाजलेलं आहे, अगदी 1-2-3 मिनटं आणि थंड झाला की उरलेल्या गाठी पण आपल्याला सगळ्या या फोडून काढायच्या आहेत। मसाला आपला झालेला आहे तर मी गॅस बंद करते। हे आता आपलं थंड झालेलं आहे। इथे मी चाळण घेतली आहे आणि थोडी ह्याचे होल जरासे मोठे आहेत, तर ह्या आता चाळणीने मी चाळून घेणार आहे आणि गाठी काय असतील त्या पण आपल्याला सगळ्या फोडून टाकायचे आहेत। आता आपल्याला चाळायचं आहे अशा गाठी येणार वरती आणि आपण सगळ्या फोडून काढायचे आहे। आपला आता मसाला चाळून होतो आहे। हा मसाला आपण आमटी केली किंवा नॉनव्हेजचा कुठला रस्सा केला तर त्या रश्श्याला वगैरे आपण वापरू शकतो। हे बघा सगळे छान बारीक झाले। आता हे जे काय राहिले ते आपण मिक्सरला बारीक करून ह्याच्यामध्ये टाकू शकतो पुन्हा।
इथे वेलची आणि जायफळ आहे, याची मी पावडरच टाकलेली आहे। सफेद वेलची बारीक करायला घेतलेली नाही आहे, यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत मसाल्यात। यामध्ये आपण थोडीशी सुंठ टाकणार आहोत। मी या पावडरीच वापरले आहे, भाजून दळायला घेतलेल्या मिक्सरला बारीक करायला घेतलेल्या नाही आहे। मसाला आपला चाळून झालेला आहे। आता त्या मसाल्यामध्ये आपण हे जे वाटण केलं होतं, कांदा, खोबरा आणि तीळ, तर हे आता मला मसाल्यामध्ये टाकून सगळं मिक्स करायचं आहे। वाटण आता आपण ते छान खोबरा कांदा मिक्स करून ह्याच्यात घेतोय छानपैकी। आता हे आपलं छानपैकी मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। किती सुंदर मिक्स झालंय ते बघा। मस्त मसाल्याला असं छान अगदी मस्त ऑइली मसाला झालेला आहे, खूप टेस्टी। अशा प्रकारे आपला मसाला आता तयार आहे, सगळे छान मिक्स केलेलं आहे याच्यात। आता आपण ह्याला हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि याचा आपल्याला लागेल तसा वापर करायचा आहे। अशा प्रकारे आपला एसूर मसाला, कोणी आईसवार मसाला म्हणतं याला, कोणी कढी मसाला म्हणतं, आपला आता तयार झाला आहे। हा जर मसाल्याचा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर रुचकर मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा। अशा प्रकारची रेसिपी करून बघा। नमस्कार।